नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी काही बदलांविषयी माहिती पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपण पाहूया मानव निर्मित बदल। काही बदल असे असतात की ते मानव काय करतो, घडवून आणतो, अशा बदलांना मानव निर्मित बदल असे म्हणतात। जसं उदाहरण सांगायचं झाल्यास, हा जो कागदाचा ग्लास निर्माण केलेला आहे हा माणसाने काय मानव निर्मित बदल आहे। त्यानंतर हा एक ग्लास आहे छोट्या आकाराचा कागदाने तयार केलेला, हाही जो बदल आहे हा कशा प्रकारचा बदल आहे, मानवाने निर्माण केलेला बदल आहे, म्हणून या बदलाला मानव निर्मित बदल असे म्हणतात। त्यानंतर काही बदल असे असतात की ते निसर्गात आपोआपच घडून येतात। जसं उदाहरण सांगायचं झाल्यास, फळांचं पिकणं, म्हणजे जसा हा टमाटर आहे, ठीक आहे, कच्च्या टमाटरचं पक्क्या टमाटरमध्ये रूपांतर होणं हा कसा आहे बदल आहे, हा नैसर्गिकरित्या होणारा बदल आहे। तसेच अजून बरेच उदाहरणं आहे की जे बदल कसे होतात, निसर्गात आपोआपच घडून येतात। त्यानंतर आता आपण पाहू उपयुक्त बदल व हानिकारक बदल। उपयुक्त बदल म्हणजे जे बदल घडून येतात त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होतो, अशा प्रकारचे जे बदल घडून येतात त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात। उपयुक्त बदल उदाहरण सांगायचं झाल्यास, स्वयंपाकाचं शिजणं, म्हणजे भाजीचं शिजणं, त्यानंतर भाकरी भाजणे, त्यानंतर पेन्सिलला टोक करणे, अशा प्रकारचे जे बदल असतात ते कसे असतात, ते उपयुक्त असे असतात, त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होतो, म्हणून अशा बदलांना उपयुक्त बदल असे म्हणतात। त्यानंतर आता आपण पाहू हानिकारक बदल। हानिकारक बदल म्हणजे जसं दुधाचं नासणे, त्यानंतर माणसाने काय केलेलं आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलतोड चालवलेली आहे, हाही जो बदल आहे हा कसा बदल आहे, हा हानिकारक बदल आहे। फटाक्याचं फुटणं हाही बदल कसा आहे, हा हानिकारक बदल आहे। बॉम्बचं फुटणं तोही कसा आहे, हानिकारक बदल आहे। तर त्यानंतर आता आपण पाहूया शीघ्र होणारे बदल व सावकाश होणारे बदल। शीघ्र होणारे बदल म्हणजे जे बदल घडत असताना क्षणात घडून येतात, अशा प्रकारचे जे बदल होतात त्यांना शीघ्र होणारे बदल म्हणतात। त्यानंतर शीघ्र होणाऱ्या बदलांविषयी आपण पाहायचं झाल्यास, एखादा फुगा जर आपण घेतला तर त्या फुग्याला टाकणी आपण गाडली तर काय होतं, तो फुगा फुटतो। फुगा फुटायला काही कालावधी, म्हणजे काही दिवस लागले का, काही वर्ष लागले का, नाही, काही क्षणातच तो फुगा फुटला। असा जो होणारा बदल असतो तो कसा असतो, शीघ्र होणारा बदल असतो। तर अशा बदलांना शीघ्र होणारे बदल असे म्हणतात। त्यानंतर आपण पाहूया सावकाश होणारे बदल। सावकाश होणारे बदल जसं कैरी आहे, कैरी म्हणजे कच्चा आंबा, त्या कच्च्या आंब्याचं रूपांतर पिकलेल्या आंब्यात होते, म्हणजे काही क्षणात झाला का तो बदल, नाही, त्याला काही कालावधी लागला, काही दिवस लागले, काही दिवसानंतर काय झालं, तो बदल घडून आला। अशा प्रकारचे जे बदल घडून येतात त्यांना सावकाश होणारे बदल म्हणतात। अजून एखादं उदाहरण सांगायचं झालं, छोटंसं रोपटं आहे, त्या रोपट्याला आपण पाणी खतपाणी बरोबर घातलं, काही दिवसानंतर काय होते, तर छोट्याशा रोपट्याचं रूपांतर मोठ्या झाडामध्ये होते, म्हणजे ते काही क्षणात झाला का तो बदल, नाही, त्याला काही वर्ष लागले, त्या वर्षानंतर तो काय झालं, छोट्या रोपट्याचं रूपांतर हे मोठ्या झाडात झालं। अशा प्रकारचा होणारा जो बदल आहे तो कसा आहे, सावकाश होणारा बदल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शीघ्र होणारे बदल व सावकाश होणारे बदल, तसेच उपयुक्त बदल व हानिकारक बदल यांच्याविषयी माहिती सांगितली।